उद्धव ठाकरे द्वारा आज पत्र परिषद के दौरान विविध मुद्दों पर प्रकाश डालते हुए कहा कि महाविकास ने पिछले सप्ताह मुंबई में अपमान को लेकर भाजपा और राज्यपाल के खिलाफ मोर्चा मोर्चा निकाला था इसमें उद्धव ठाकरे खुद मोर्चा में शामिल हुए थे मुद्दा सगड़ान धन्यवाद देते आभारी है अधिवेशन शुरू मी काल संध्याकाळी आलो आणि आज सकाळी आमची जी बैठक झाली महाविकास आघाडीची साहजिकच आहे त्याच्यामध्ये राज्यासमोरचे आणि राज्यातील जनतेसमोर असलेले प्रश्न समस्या ह्याच्यावरती चर्चा आणि प्रश्नांची सोडवणूक ही कशी करायची कोणते विषय घ्यायचे यावरती एक साधक बाधक चर्चा झाली आणि त्याच्याप्रमाणे कामकाज सुरू झालं आपण पाहिलं असाल की विधानसभेत म्हणजे ज्याला आपण लोअर हाऊस म्हणतो त्याच्यामध्ये पहिल्या प्रथम आमदारांच्या निधी वाटपामध्ये जी एक असमानता किंवा विषमता आहे त्याच्याबद्दल आवाज उठवण्यात आला आता त्याच्याहीवरती मग सरकारने उत्तर दिलेलं आहे की असं होणार नाही आम्ही सगळ्यांचा तो समतोल राखू कारण शेवटी आमदार किंवा लोकप्रतिनिधी हे कोणत्या पक्षाचे यापेक्षा ते महाराष्ट्राच्या जनतेचे प्र लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या त्यांच्या विभागातली कामं ही त्यांची स्वतःची नसून ही जनतेची असतात त्याच्यासाठी आवाज उठवण्यात आला दुसरा कालच नेमका इथल्या न्याय नागपूर खंडपीठाने जो एक स्थगिती आदेश दिलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे त्याबद्दलचं विश्लेषणात्मक सगळं हे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी मांडलंच तरी प्रश्न असा येतो की हा एवढा जुना विषय एवढा सोपा असेल जसा उपमुख्यमंत्र्यांनी मांडला तर तो एवढा जुना राहील एवढे वर्ष कोर्टात चाललाच का आणि कोर्टात चालला आणि चालल्यानंतर स्थगिती त्याला दिली गेलेली आहे ह्याच्याबद्दल अंबरस दानवे पण आहेत अनिल परब पण थोड्या वेळात येतील ते, ते, ते तुम्हाला अगदी व्यवस्थित माहिती पाहिजे असेल तर ती देऊ शकतील पण मला जी माहिती मिळेल ती अशी की ज्या गोष्टीला न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे आणि ते स्थगिती देताना त्याच्यात असं एक म्हटलं गेलं आहे की न्यायालय न प्रविष्ट हा विषय असताना सरकारने याच्यात हस्तक्षेप केलेला आहे आणि त्या हस्तक्षेपाला आमचा एक विरोध नक्कीच आहे आणि साहजिकच आहे की ज्या खात्याचा हा निर्णय आहे त्या खात्याचे मंत्री हे त्या खात्याला अजूनही मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत अशा वेळेला सरकारकडनं जी काही बाजू मांडली जाणार असेल तर तिच्यात हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण निर्णय घेणारे तेच आहेत त्याच्यामुळे बाजू कशी मांडायची हे सरकारकडनं कारण ते आता मुख्यमंत्री आहेत असं होता कामाने साहजिकाचं यापूर्वी असं घडलेलं आहे मंत्र्यांचे राजीनामे आरोप झाल्यावरती घेतलेले आहेत अगदी मुख्यमंत्र्यांची सुद्धा घेतलेले आहेत ह्याचं कारण कुठेही अवाजवी दबाव हा यंत्रणेवरती येता कामा नये